मध्य प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आता ओबीसी आरक्षण हे लागू होऊ शकणार आहे तसा निकाल हा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे पण तुम्हाला सगळ्यांनाच लक्षात असेल की ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न हा महाराष्ट्रात सुद्धा प्रलंबित आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारची सुद्धा बाजू सुप्रीम कोर्टात मांडण्यात आलेली होती आणि मध्य प्रदेशची सुद्धा एक वेगळी याचिका सुप्रीम कोर्टात होती असं नेमकं काय झालं की सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा केला आणि महाराष्ट्रात मात्र तो अजूनही रखडलेलाच आहे तर याचा अगदी सरळ सोप्या भाषेत उत्तर आहे ते म्हणजे ट्रिपल टेस्ट सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्टची अट घालून दिलेली होती ज्याची पूर्तता ही मध्य प्रदेश सरकारने केली आहे आणि त्याच्यामुळे तिकडे ओबीसी आरक्षण हे आता लागू होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पण तीच गोष्ट किंवा तीच ट्रिपल टेस्ट, टेस्ट महाराष्ट्रात पूर्ण न झाल्यामुळे महाराष्ट्रात मात्र अजूनही ओबीसींचं राजकीय आरक्षण हे रखडलेलंच आहे या सगळ्यांमध्ये साहजिक असा प्रश्न पडतो की ही ट्रिपल टेस्ट म्हणजे नेमकं काय आहे आणि मध्य प्रदेश सरकारने ती कशी काय लागू केली आणि महाराष्ट्रात ती का लागू होत नाहीये किंवा महाराष्ट्राची प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे याच सगळ्या गोष्टी आपण आता थोडक्यात काही मिनिटात समजून घेऊयात नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईत ट्रिपल टेस्ट अर्थातच नावानुसार तीन गोष्टी आहेत ज्याची पूर्तता केली तर आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे या ट्रिपल टेस्ट मधला पहिला भाग आहे तो म्हणजे आयोग नेमणं दुसरा भाग आहे तो म्हणजे इम्पेरिकल डेटा गोळा करणं आणि तिसरा भाग आहे तो म्हणजे की पन्नास टक्क्यांच्यावर आरक्षणाची मर्यादाही जाऊ न देणं आता पहिला भाग आपण सगळ्यात पहिले समजून घेऊया आणि त्याच्यामध्ये मध्य प्रदेश सरकारने काय केलं आहे आणि महाराष्ट्रात सर महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय त्याचीही माहिती घेऊ सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं ते म्हणजे की मागासवर्ग आयोग नेमावा किंवा एक आयोग नेमावा असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे जी इम्पेरिकल जी ट्रिपल टेस्टमधली पहिली अट आहे आता या अटीनुसार मध्य प्रदेशमध्ये दोन सप्टेंबर दोन हजार एकवीसलाच आयोग नेमण्यात आलेला होता आणि त्याच आयोगाने पुढच्या गोष्टी केल्यामुळे मध्य प्रदेशमध्ये ओबीसी आरक्षणाचा मार्ग हा सुकर झाला महाराष्ट्रात काय घडलंय तर महाराष्ट्रात जसं की पहिल्यापासूनच जो असतो स्टेट बॅकवर्ड कमिशन म्हणजे राज्य मागासवर्ग आयोग पहिल्यापासूनच होता त्यांनी एक इंटरिम रिपोर्ट म्हणजे अंतरिम अहवाल या ओबीसी आरक्षणासंदर्भातला मार्च महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टात मार्च दोन हजार बावीसमध्ये सुप्रीम कोर्टात हा सुपूर्द केलेला होता पण त्या अहवालात काही त्रुटी होत्या तो अहवाल अर्धवट होता ज्या गोष्टींची पूर्तता करणं अपेक्षित होतं त्याची पूर्तता ही झालेली नाही आहे खूप घाईघाईत तो अहवाल बनवण्यात आलेला आहे असा शिक्का सुप्रीम कोर्टाने ठेवला आणि तो अहवाल हा फेटाळण्यात आला त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारने एक नवीन आयोग स्थापित केला आणि तो आयोग आता महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातली जी प्रक्रिया आहे इम्पेरिकल डेटा गोळा दे किंवा इतर प्रक्रिया ती ती आता या नवीन आयोगानुसार होते त्यामुळे अजूनही महाराष्ट्रात जो नव्यानं आयोग नेमण्यात आलेला आहे त्याला केवळ दोन महिने झालेले आहेत आणि म्हणून अजूनही महाराष्ट्रात जी पहिलीच अट आहे ती जरी पूर्ण झालेली असली तरी त्याची प्रोसेस ही अजून ऑनगोईंग आहे म्हणून अजून महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचा मार्ग हा सुटलेला नाही आहे दुसरी अट आहे ती म्हणजे इम्पेरिकल डेटा गोळा करणं इम्पेरिकल डेटा म्हणजे अगदी आपल्या सर्वसामान्यांच्या भाषेत सांगायचं झालं सा तर जातीनिहाय जनगणना करणं किंवा त्याच्या अनुषंगाने ती सगळी माहिती त्या समाजासंदर्भातली ही गोळा करणं आता याच्यामध्ये काय काय येतं तर केवळ सगळ्या पॉप्युलेशनमध्ये म्हणजे त्या राज्याच्या सगळ्या लोकसंख्येमध्ये ओबीसीचं प्रमाण किती आहे एवढंच सांगून भागत नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा त्या समाजाचं ओव्हरऑल रिप्रेझेंटेशन किती आहे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आणि खास करून आता आपण राजकीय आरक्षणाचा मुद्दा काढतोय त्यामुळे राजकीय क्षेत्रात त्या समाजाचं किती योगदान आहे किंवा किती प्रतिनिधित्व आहे या सगळ्या गोष्टीसुद्धा या एम्पेरिकल डेटामधनं समोर आणाव्या लागतात जातीनिहाय जनगणनामध्ये म्हणजे जेव्हा आपली रेग्युलर जनगणना होत असते ती जातीनिहाय जनगणना होत नसते पण या जातीनिहाय जनगणनेमध्ये एखाद म्हणजे त्या समाजामध्ये एखादी व्यक्ती ही कितपत शिक्षण घेते शिक्षण कुठल्या लेवलपर्यंत घेते प्राथमिक शिक्षण घेऊनच थांबतायत की पुढचं सुद्धा शिक्षण घेत आहेत उच्च शिक्षणसुद्धा घेत आहेत का या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात मुलं किती शिक्षण घेत आहेत मुली किती शिक्षण घेत आहेत हे सुद्धा पाहिलं जातं केवळ शिक्षण नाही तर रोजगारसुद्धा पाहिला जातो पुरुष किती रोजगार आहेत महिला किती रोजगार कमवत आहेत त्या समाजामध्ये संघटित क्षेत्रामध्ये किती रोजगार कमावला जातो आणि असंघटित क्षेत्रामध्ये किती रोजगार कमावला जातो आहे ह्या अशा सगळ्या गोष्टी जातीनिहाय जनगण जनगणनेमध्ये पाहिल्या जातात आणि त्याच्यासोबतच राजकीय क्षेत्रात सुद्धा त्यांचं किती प्रतिनिधित्व आहे याही गोष्टी इम्पेरिकल डेटामध्ये मांडाव्या लागतात जेणेकरून त्या समाजाला खरोखर किती आरक्षण देण्याची गरज आहे याचं एक पर्सेंटेज काढता येऊ शकतं आता मध्य प्रदेशात नेमकं काय काय झालंय का तर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा त्यांच्याकडे इम्पेरिकल डेटा हा त्या आयोगाने जमा केलेला आहे ज्याच्यानुसार ओव्हरऑल मध्य प्रदेशची जी लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व किती आहे किंवा ओबीसी समाज हा एकूण किती आहे त्याची सुद्धा आकडेवारी आहे जी साधारण अठ्ठेचाळीस टक्के आहे त्याच्याशिवाय मध्य प्रदेशच्या एकूण लोकसंख्येमध्ये एस सी आणि एस टी ह्यांना वगळलं तर ओबीसीचं प्रमाण किती आहे याची सुद्धा आकडेवारी देण्यात आलेली आहे आणि तेवढंच नाही तर शहरी भागात सुद्धा ओबीसी किती राहतात अशा प्रकारे खडानखडा माहिती ही इम्पेरिकल डेटाद्वारे सुप्रीम कोर्टात सबमिट करण्यात आलेली आहे तिसरी अट आहे ती म्हणजे की आरक्षण हे पन्नास टक्क्यांच्या वर जाता कामाने आता मध्य सुद्धा सरकारची मागणी होती त्यांच्या की त्यांना छत्तीस टक्क्यांपर्यंत ओबीसींना आरक्षण आहे प्रॅक्टिकली बघायला गेलं तर ते काही शक्य नाहीये त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालत हे सुद्धा म्हटलेलं आहे की पन्नास टक्क्यांची मर्यादा ही तुम्ही राखली पाहिजे तिथलं एकूण आरक्षण पाहता आताच्या घडीला मध्यप्रदेशमध्ये साधारण चौदा टक्क्यांपर्यंत ओबीसींना आरक्षण हे मिळू शकतं पन्नास टक्क्यांची मर्यादेची आठवण ही महाराष्ट्र सरकारला सुद्धा सुप्रीम कोर्टाने करून दिलेली होती आता ही अट नेमकी काय आहे तर जेव्हा मंडल आयोगाने ओबीसी रिझर्वेशन समोर आणलेलं होतं ते मांडलेलं होतं त्याच्यानंतर ती केस सुप्रीम कोर्टात सुद्धा चॅलेंज झालेली होती ज्या ज्या केसचं नाव आहे इंदिरा सहानी केस इंद्रा सहानी वर्सेस केंद्र सरकार अशी ती केस होती ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलेलं होतं की कुठलंही आरक्षण हे पन्नास टक्क्यांच्या वर जाता कामा नये जर आरक्षण हे पन्नास टक्क्यांच्या वर जात असेल तर ते कुठेतरी समानतेच्या जो अधिकार आहे जो संविधानाने आपल्याला दिलेला आहे आर्टिकल फिफ्टीन आणि आर्टिकल सिक्स्टीन ज्याच्यामध्ये जाती धर्म किंवा अशा प्रकारे रोजगार याच्या म्हणजे या आधारावर कोणासोबतही तुम्ही भेदभाव करू शकत नाही असं आर्टिकल फिफ्टीन आणि सिक्स्टीनमध्ये देण्यात आलेलं आहे म्हणजे शिक्षण असू दे आरोग्य असू दे रोजगार असू दे या क्षेत्रांमध्ये जाती किंवा धर्माच्या आधारावर दुजाभाव हा करता येऊ शकत नाही असं आपल्या संविधानातच देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे जर पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षण हे गेलं तर ते कुठेतरी समानतेचा अधिकार भंग होईल असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं होतं आणि तेव्हापासतच पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षणाची मर्यादा ही जाता कामा नये हे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे तर या ट्रिपल टेस्ट आहेत ज्याची पूर्तता ही मध्य प्रदेश सरकारने केलेली आहे म्हणून तिथे ओबीसी आरक्षण हे लागू होणार आहे तिथल्या पंचायतच्या ज्या निवडणुका आहेत तिथे पण महाराष्ट्रात मात्र अजूनही ही ट्रिपल टेस्टची पूर्तता झालेली नाहीये आणि म्हणून महाराष्ट्रात अजूनही ओबीसी आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो रखडलेला आहे याच्यावर आता विरोधकांकडून तरी सूर असा आवडला जातोय म्हणजे तुम्हाला लक्षात असेल की काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी जेव्हा हा विषय तापत होता तेव्हा इम्पेरिकल डेटावरनं राज्य सरकारचं म्हणणं होतं की तो डेटा केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला द्यावा कारण की जनगणना ही शेवटी केंद्रीय पातळीवर होत असते ते संपूर्ण देशभरात होत असते त्यामुळे जातीनिहाय जनगणना ही केंद्र सरकारनेच करावी अशी डिमांड ही महाराष्ट्र सरकारकडनं होत होती पण मध्य प्रदेशमध्ये आता ही इम्पेरिकल डेटा गोळा करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मात्र भाजपचे नेते म्हणू लागलेले आहेत की जे सतत केंद्राकडे बोट दाखवलं जातं किंवा इम्पेरिकल डेटासाठी केंद्रच केंद्रालावरच अवलंबून राहिलं जातं ते कुठेतरी याच्यामुळे मिटलेलं आहे म्हणजेच सरकार स्थानिक पातळीवर सुद्धा किंवा राज्य सरकार सुद्धा इम्पेरिकल डेटा गोळा करून दाखवू शकतं हे कुठेतरी मध्य प्रदेशने सिद्ध केलेलं आहे असं सुद्धा आता भाजपचे नेते महाराष्ट्रात बोलत आहेत या सगळ्या वादावर सगळ्या आरोप प्रत्यारोपांवर आणि महाराष्ट्रातल्या आताच्या ओबीसीच्या परिस्थितीवर राजकीय आरक्षणाच्या परिस्थितीवर तुम्हाला नेमकं काय का वाटतं कॉमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा अर्थात मध्य प्रदेश सरकारने हे सगळं कसं केलं या सगळ्या संदर्भातला सुद्धा आणखीन डिटेल रिपोर्ट हा मुंबई तकवर तुम्हाला पाहता येणार आहे थोड्याच वेळामध्ये पण सध्या ही जी परिस्थिती होती की महाराष्ट्र सरकार आणि मध्य प्रदेशमध्ये ट्रिपल टेस्टवरून नेमकी काय परिस्थिती आहे ती आत्ता आम्ही सांगितलेली आहे आणि त्याच्यावर तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही कॉमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत पोहोचवू शकता अशाच प्रकारे इम्पेरिकल डेटा नेमका कसा असतो तो कशाप्रकारे गोळा केला जातो ओबीसी आरक्षणासंदर्भात आतापर्यंत सुप्रीम कोर्टात काय काय घडलेलं आहे महाराष्ट्र सरकारने काय काय प्रयत्न केलेले आहेत या सगळ्या संदर्भातल्या सुद्धा बातम्या तुम्ही मुंबई तक, तक इन, ही आमच्या युट्यूब चॅनलवर पाहू शकता आणि सगळ्या बातम्या सविस्तर वाचण्यासाठी तक डॉट इन या आमच्या वेबसाईटलाही जरूर भेट द्या